तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. आपले संपूर्ण आयुष्य प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी खर्ची घालणारे लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांची माहिती पनवेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचवून त्यांच्या कार्याची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकाबाहेरील सिडकोच्या चौकामध्ये लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येऊन त्या ठिकाणी दिबा पाटील यांची संपूर्ण माहिती, त्यांचा जीवनपट माहिती स्वरूपात जनतेसमोर ठेवावा अशा आशयाची मागणी रासी प्रतिष्ठान पनवेल रायगड यांच्या वतीने निवेदनाद्वारे सिडको व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे करण्यात आली आहे. उरण तालुक्यातील जासई गावात जन्म झालेल्या दिबा पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या मागण्या मिळवण्यासाठी खर्ची घातले. लढ्यावर विश्वास असणाऱ्या दिबा पाटील यांनी देशातील शेतकऱ्यांना 12.5% जमिनीचा मोबदला देण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे ब्रिटिशकालीन 1894 भूसंपादन कायदा बदलून नवा कायदा करण्यास भाग पाडले. 30 वर्ष प्रलंबित असलेला JNPT 12.5% प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सिडको प्रकल्पग्रस्त 12 बलुतेदार आदिवासी भूमिहीन यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सिडको विरोधात आंदोलनं केली. दिबांनी उरण पनवेलमध्ये मागास समाजाला शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या शाळा महाविद्यालय उभी केली. अशा अनेक गोष्टी करून खऱ्या अर्थाने कष्टकरी व गरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. 1984 प्रसिद्ध उरण शेतकरी आंदोलनातील जासई येथे असलेल्या हुतात्मा स्मारकात अनेकजण त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एकत्र येतात. ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652 4143 43